रवींद्र उर्फ चिन्या हा न्यायालयीन बंदी होता. त्याची प्रकृती स्थिर असताना आम्हाला कळू न देता त्याचा मृत्यू झाल्याची वार्ता कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश करत रवींद्रचा मृत्यू झालाच कसा, जेलरवर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही रवींद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजता जिल्हा रुग्णालयात रवींद्रचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आणल्यानंतर कुटुंबियांसह शिवाजीनगर भागातील रहिवाशांनी त्या ठिकाणी एकच गर्दी केली होती. चिन्याच्या अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत होते. त्यातच वडिलांचा मृत्यू हा मारहाणीतून झाला असून त्यांच्या अंगावर जखमा असल्याचा आरोप मुलगा साई आणि त्याची आई मीनाबाई तसेच नातेवाईकांनी केला होता. तसेच इन कॅमेरा शवविच्छेदन करण्याची मागणी केली होती. सकाळी 10 वाजता मी या जेलमध्ये माझ्या नवऱ्याला भेटायला आली तर ती एक बाहेरची लेडीज म्हणाली की तुमचा नवरा चांगला आहे, तुम्ही सोडवून घ्या त्याला. तर तेव्हाच त्याला तिथं मारझोड होत होती ते मला माहीत नाही आतमध्ये काय होत होतं, पण त्यांनी सांगितलं की तुमचा नवरा चांगला आहे म्हणे, झोपल्याला येतो असं सांगितलं. तर मी चालली गेली. नंतरून अर्ध्या तासाने कळतं की तुमचा नवरा वारला म्हणजे यांनी पण नाही सांगितलेलं आहे मला. उडता उडता बातमी कळाली. तशीच त्यांनी मग साहेब आले आणि साहेबांनी सांगितलं चिन्याची तब्येत गैरी क्रिटिकल आहे आणि तो गोदावरीला आहे. तर मी तिथं चालली गेली तर तो माझा नवरा मरून पडेल होता. त्यांना सजा भेटायला पाहिजे आणि दोन अटक करायलाच पाहिजे त्यांना. तो तसा नव्हता. सीसीटीव्ही कॅमेरे बघायचे त्याच्याशी काय काय केलं. अंगावर असलेले कपडे फाटलेल्या अवस्थेत आणि अंगावर काही जखमाही नातेवाईकांनी बघितल्यामुळे कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही रवींद्रचा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने जिल्हा रुग्णालयात काही वेळ तणाव निर्माण झाला होता. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया आपतक न्यूज मराठी. नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम. रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.